आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजापूर येथे प्रेमकुमार केदारे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक संपन्न. शिरोळ तालुक्यातील राजापूर येथे गणेश चतुर्थी आणि मोहरम सणावेळी अनुचित प्रकार घडू नये, सण शांततेत पार पडावे यासाठी संध्याकाळी कुरुंदवाड पोलीस ठाणे येथे उपनिरीक्षक प्रेमकुमार केदारी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आली. यावेळी उपनिरीक्षक श्री प्रेमकुमार केदारी म्हणाले, गणेश उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. गणेश मिरवणुकीवेळी डॉल्बी ऐवजी झांज पथक, बँजो, लेजिम असे वाद्य वापरा असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर डॉल्बी लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मोहरम गणेश उत्सव एकाच वेळी असल्यानं दोन्ही सण शांततेत पार पाडण्याचं त्यांनी आवाहन केलं. शांतता बैठकीत राजापूर सरपंच, उपसरपंच संजय पाटील, सतीश आवटी, राजू खोंदू, ग्रामपंचायत सदस्य मलगोंडा पाटील, हसन जंगले, शिवगोंडा पाटील, दीपक केस्ते, आयुब खान मुजावर, दस्तगीर मुजावर, रमजान खोंदू, गाव कामगार पोलीस पाटील, सौ अरुणा सुतार तसेच गावातील गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते. महानकर न्यूज साठी राजापूरहून मेहताब चंदुरे.